हेच घडते, बंगालमध्ये आधी घडले किंवा प्रत्येक राज्यात हेच घडले, आम्ही त्याला तयार आहोत ज्या ज्या पद्धतीने सगळं होते. म्हणजे उठसूट चोऱ्या करायच्या, लोकांची लूटमार करायची, कोविडच्या नावाने टेंडरमधून पैसे खायचे, रात्री 7 नंतर बसून नाईट लाईफ गँग चालवायची, आणि मग महाराष्ट्र झुकणार नाही, केंद्रीय यंत्रणा ह्याच्या भाजप आणि ह्याचा काय संबंध? माझा हाच तो प्रश्न आहे ना. मंत्री आदित्य ठाकरेंनी आम्हाला प्रश्नाचं उत्तर द्यावं की राहुल कनालवरच रेड का पडली, काय एवढं राहुल कनालकडे कोणाचा पैसा ठेवलाय ह्याचं उत्तर द्या ना. महाराष्ट्र झुकणार विकणार नाही, महाराष्ट्र तुमच्या समोर कधी झुकणार नाही, कारण तुम्ही महाराष्ट्र विकायला निघालेला आहात. म्हणून नेमकं ह्या सगळ्याचं उत्तर दिलं पाहिजे की त्याला CD संस्थेवर कोणी पाठवलं, त्याच्या CD रिपोर्ट तपासले पाहिजेत, त्यांनी ज्या कंपनी उघडल्यात त्या कंपनीतून नेमकं कोणाकोणाला पैसा गेला याहीबद्दल चौकशी झाली पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही आणखी एक ट्विट केले ज्याच्यामध्ये CDRचा उल्लेख केलेला आहे, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? माझा मुद्दा असा आहे की दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतचे जे काही घटना झाल्या त्या घटनेमध्ये राहुल कनालचा तर हात नव्हता. म्हणजे त्याची जे टावर लोकेशन असो, CDR रिपोर्ट असो, थोडा त्याच्याबद्दल तपास केला तर आपल्याला कुठे ना कुठेतरी पोचण्यामध्ये मदत होईल असं माझं म्हणणं आहे. म्हणून ते केंद्रीय यंत्रणेने त्याचा तपास करावा अशी मी तिथे मागणी केलेली आहे, कारण काही ना काहीतरी लिंक सापडेल की बाबा नेमकं तो 8 रात्रीला हा कुठे होता, 13 रात्रीला हा कुठे होता, कोणाबरोबर होता, ह्याची थोडी माहिती घेऊन त्याच्या टावर लोकेशनवरून माहिती घेऊन थोडं काहीतरी अंदाज घेतला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. सर, आदित्य ठाकरे म्हणाले जेव्हा निवडणुका येतात तेव्हा अशा पद्धतीच्या कारवाया, महाराष्ट्रात निवडणुका येऊ घातल्या त्यामुळे त्या कुठल्या निवडणुका आहे? आता तर 6 पुढे ढकलले ना. माझा मुद्दा असा आहे की जनतेचा पैसा, टॅक्स पेअरचा पैसा अगर कोण चोरी करत असेल, भ्रष्टाचार करत असेल, मग तो कोणीही असो त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि त्या अनुसार ही कारवाई होते. माझं तेच म्हणणं आहे ना, एका साध्या डेंटिस्टचा मुलगा तो 4-5 हॉटेल बँड्रामध्ये चालवतो, मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट घेतो, ते नेमकं कसे घेतो, तो कशी ती लाईफस्टाईल जगतोय ह्याची चौकशी करायला नको का? आणि त्या अनुसार IT खात्यांनी रेड केलेल्या आहेत त्या.